शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क आहे, लोकांनी घाबरू नये। सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे। सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित 23 रुग्ण आहेत। इतर संशयितांना आम्ही आयसोलेटेड केलंय। लोकांनी काळजी घ्यावी, कुठेही गर्दी करू नये। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क आहे, त्यामुळे लोकांनी घाबरू नये असे आवाहन सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी केले। मी डॉक्टर संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी कोरोना कंट्रोल रूम सांगली। सर्व जनतेला काही माहिती देऊ इच्छितो। याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर शहरातील काही कोरोना पॉझिटिव्ह केसेस आपल्याला सापडल्या। पहिल्या वेळेला 4 सापडल्या, त्याच्यानंतर 5 सापडल्या आणि त्याच्यानंतर 3 सापडल्या। या 3 एक केस जी आहे ती कोल्हापूरची आहे, म्हणजे सांगलीच्या 11 केसेस आपल्याकडं नोंदणीकृत होत्या। यापैकी त्यांच्याशी संपर्क असलेले त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक आपण इस्लामपूरच्या क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये यापूर्वीच दाखल केलेले होते आणि यापैकी 25 जे क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये दाखल केले होते त्यापैकी 25 लोकांचे घशाचे नमुने आपण NIV पुणे येथे पाठवलेले होते आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त झालेला आहे। त्या 25 सॅम्पल्सपैकी 12 जणांचे थ्रोट सॅम्पल्स कोरोनासाठी पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट आत्ता आम्हाला प्राप्त झालेला आहे। असं पहिले 11 आणि नंतरचे 12 असे 23 सांगलीचे एकाच शहरातील एकाच कुटुंबातील 23 पॉझिटिव्ह कोविड पेशंटचे रुग्ण आपल्याला मिळाले आहेत। माझं असं सर्व जनतेला एक सांगणं आहे की हे सर्व पॉझिटिव्ह केसेस ज्या आहेत त्या एका कुटुंबातील आहेत आणि याच्यावर करावयाचं पूर्ण नियंत्रण, त्यांची क्वारंटाईन फॅसिलिटी, त्यांना इतर समाजापासून विभक्त ठेवणं, याचं जिल्हा प्रशासनानं माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी सरांचे मार्गदर्शनाखाली या अगोदरच नियोजन, परिपूर्ण नियोजन केलेले आहे। त्यामुळं तसेच या 23 रुग्णापैकी सांगलीचे 23 आणि कोल्हापूरचे 1 असे 24 धरू आपण, या 24 पेशंट आपले क्लिनिकली स्टेबल, म्हणजे त्यांची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या नॉर्मल अवस्थेत आहे। यापैकी कोणालाही अतिदक्षता विभागात हलवावं लागलेलं नाही किंवा व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलेलं नाही। त्यांना ARDS म्हणजे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम सारखं काळजी करण्यासारखं फुफ्फुसाचा आजार झालेला नाही। त्यामुळं सर्वसामान्य जनतेनं, सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेनं, सर्व लोकांना माझं असं आवाहन आहे की आपण घाबरून जाऊ नका। एकाच कुटुंबातील या सर्व पॉझिटिव्ह केसेस आम्ही समाजापासून बाजूला ठेवण्याचं, अलगीकरण करण्याचं, त्यांना वेळच्या वेळी विलगीकरण कक्षात दाखल करण्याचं सगळं नियोजन आम्ही तंतोतंत पार पाडलेलं आहे। आमची यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र काम करत आहे। मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे कॉलेजचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर ननंकर सर, आमचे वैद्यकीय अधीक्षक दोन्ही ठिकाणचे, सांगली सिव्हिल आणि मिरज सिव्हिल, आणि आमचे सर्व रेसिडेंट्स अहोरात्र या रुग्णांची काळजी घेत आहेत। कोरोना स्क्रीनिंगसाठी वेगळी OPD आपण दोन्ही ठिकाणी चालू केलेली आहे, सांगली सिव्हिल आणि मिरज सिव्हिल येथे। कोणताही ताप हा कोरोनाचाच ताप आहे असं समजून जनतेनं घाबरून जाऊ नये, कारण इतर तापसुद्धा आपल्याला होणार आहेत। कारण आता सीझन बदलतोय आणि थोडंसं उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळं आपल्याला माहीत असेल की आपण दरवर्षी सीझन बदलताना
सीझनल ट्रेंड असतो त्याप्रमाणे थोडंसं व्हायरल फीवर इतर प्रकारचे सुद्धा आपल्याला होणार आहेत. त्यामुळं इतर झालेला व्हायरल फीवर किंवा कॉमन कोल्ड फ्ल्यू याच्यासाठी आपण अनभिज्ञ नाही आहोत. आपण या आजाराचा वेळोवेळी डॉक्टरकडे जाऊन इलाज केलेला आहे, करत आलो आहोत. त्यामुळं प्रत्येक व्हायरल फीवर हा कोरोनाच आहे असं समजू नये. एक जबाबदार अधिकारी तसेच कोरोना नियंत्रण कक्षाचा नोडल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक या सर्व नात्यांनी मी आपल्याला हे जबाबदारीनं विधान करत आहे, याचा नीट आपण या विधानाचं आकलन करावं. आणि विनाकारण प्रत्येक तापाला कोरोना पॉझिटिव्ह आहे असं समजू नये. पण घाबरू नका असं जेव्हा मी सांगत असतो, त्याचबरोबर काळजी घेऊ नका असं मी म्हणत नाही. घाबरू नका याचा अर्थ काळजी घ्या, गर्दी करू नका. गर्दी जर झाली तर इन्फेक्शन स्प्रेड होण्याचे, समाजामध्ये सांसर्गिक स्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं आपल्याला जसं जसं जिल्हा प्रशासन आपल्याला सूचना देत जाईल, आपल्यावर काही थोडीशी बंधनं घातली जातील, काही वेळांची बंधनं पाळावी लागतील, काही गर्दीची बंधनं पाळावी लागतील. त्यामुळं थोडीशी गैरसोय जरी झाली तरी ती गैरसोय ही गैरसोय न मानता, माझं तर म्हणणं असं आहे की ती आपण आपली सोय मानावी, कारण ही तुमच्या प्रकृतीच्या काळजीसाठी जिल्हा प्रशासनानं केलेली एक योजना आहे हे लक्षात ठेवावं. जिल्हा प्रशासनातर्फे सध्या पोलीस खातं आणि आरोग्य खातं या दोन खात्यावर प्रचंड ताण आहे आणि तुमच्यासाठी ही दोन्ही खाती अहोरात्र झटत आहेत. त्यामुळं जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सुहेल शर्मा सर, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत सर, आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम करत आहोत. आणि आपण कोणतीही पॅनिक होणारी पोस्ट, कोणताही आक्षेपार्ह मजकूर आपण कुठंही फॉरवर्ड करू नये. आपल्याला प्राप्त झाला तर तो आपल्याजवळच ठेवा आणि कोरोना नियंत्रण कक्ष किंवा मग वैयक्तिक माझ्या फोन नंबरवर माझ्याशी संपर्क साधून खातरजमा करून घ्या. या सर्व कार्यक्रमामध्ये तुमचं, जनतेचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. ते तुम्ही तन मन धन अर्पून आम्हाला द्यावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करत आहे. धन्यवाद.